आता ही केस नुसती ड्रग्सची राहिली नाहीये, ही मर्डर केस झाली. पण सर आपल्याला तिथे काहीच सापडलं नाही. सर मला असं वाटतं की आपण कोणालाही क्लीन चीट देऊ नये, कारण जोपर्यंत मेडिकल रिपोर्ट येत नाही तोपर्यंत पिक्चर क्लिअर नाही होणार. विद्या तुला काय वाटतं? सर मला वाटतं विनयनेच हा खून केला असावा. कशावरून? सर कारण ड्रिंक्स घेतल्यानंतर तो व्हायलंट होतो आणि कदाचित त्याने ड्रग्स घेतलेले असू शकतात. पण तो तिच्यावर प्रेम करतो ना. सर या लोकांना प्रेमाशी काही देणं घेणं नसतं. हां या लोकांना एकच गोष्ट कळते सर, पॉवर आणि त्या पॉवरची नशा. आणि त्याबरोबर जर या लोकांनी दारू किंवा ड्रग्ज घेतले असतील ना तर हे लोक स्वतःला बादशाह समजायला लागतात. नुसतं ड्रग्ज आणि दारू हे कोणाच्या खुनाचं कारण नाही असू शकत. आणि तो जर रेग्युलर ड्रग्ज घेणारा असेल तर तो आधीही व्हायलंट झाला असेल, पण अमृताचा खून आत्ता झाला आहे. नाही नाही तिच्या खुनाचं यापेक्षा मेजर कारण असू शकतं. विद्या तू त्या रुचिराला भेटली होतीस ना, तिच्याकडून काही कळलं? सर तिने सांगितलं की विनय अमृताला नेहमीच त्रास द्यायचा. अरे विनय तू इतक्या रात्री इथे काय करतोयस? आय डोंट केअर, मी माझ्या गर्लफ्रेंडला न्यायला आलोय. हे बघ विनय तुला आता खूप जास्त झालीय आणि अमृताही झोपली, तू उद्या ये. अरे मग तिला सांग कोण आले ते. तेरे घर आया मैं तुझको लेने दिल के बदले में. उठ माझी डार्लिंग उठ. विनय तू काय करतो इथे इतक्या रात्री? अरे चल तयारी कर, आपल्याला लॉंग ड्राईव्ह वर जायचं. चल. नाही विनय तू आता तुझ्या घरी जा, मी तुझ्यासोबत नाही येणार आहे. मला उद्या खूप काम आहे आणि तुझी अवस्थाही आता बरी नाहीये. तू मला नाही बोलतेस विनय झवेरीला, काय लायकी काय तुझी? चल आपण जाऊ. विनय मी नाही म्हणाली आहे. विनय ती नाही म्हणतीये ना, प्लीज स्टॉप दिस यार. तुला काय करायचंय? मी आणि अमृता बघून घेऊ काय करायचंय ते, तू मध्ये पडू नकोस. चल विनय. विनय तुला कळतंय का तू काय बघतोयस? विनय मला त्रास होतोय, माझा हात सोड. आणि मला त्रास होतोय त्याचं काय? विनय बास झाला, उगाच तमाशा करू नकोस, शेजारचे उठतील आता. मी शांतपणेच बोलतोय ना, पण तुम्ही ऐकताय काय माझं? विनय चल. विनय अरे तू का ऐकून घेत नाहीये? उगाच ते उठतील आणि पोलिसांना कंप्लेंट करतील आपली. पोलीस त्यांना पण येऊ दे, त्यांना पण आपण घेऊन जाऊ फिरायला. चल विनय. सर म्हणूनच मला संशय आहे की हा खून विनयनेच केला असेल. नाही इतक्या लवकर आपण कन्क्लुजनवर यायला नको, आपण या केसचा सगळ्या बाजूनी विचार करायला पाहिजे. सर मग दुसरं कोण असू शकेल? कारण तिला मारण्याचा तसा कोणाचाही मोटिव स्ट्रॉंग नव्हता आणि तिचं तसं कोणाशी वैरही नव्हतं. खरंय, पण म्हणूनच आपण घाई करायला नको. मला वाटतं तिच्या मृत्यूची तीन कारणं असू शकतात. पहिलं आत्महत्या, दुसरं कारण दारूचा आणि ड्रग्सचा हेवी डोस झाला असेल, तिचा तोल गेला असेल आणि ती पाण्यात पडली असेल आणि अपघाती मृत्यू झाला असेल, आणि तिसरं कारण मर्डर. जर तिने आत्महत्या केली असेल तर तिने का केली? म्हणजे तिला असं कोणतं दुःख होतं किंवा तिच्या मनामध्ये अशा कोणत्या गोष्टी तिने साठवल्या होत्या की त्या दुसऱ्यांबरोबर तिने शेअर नाही केल्या? तिचा अपघाती मृत्यू झाला असेल तर आपल्याला आत्ता लगेचच पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कळेलच. आणि तिसरं कारण मर्डर, तो कुणी आणि का केला असेल? म्हणजे तिचा खून केल्यामुळं असं कुठल्या व्यक्तीला लाभ होणार होता हे आपल्याला शोधायला लागेल. सर आपण जर असं मानलं की तिचा खून झाला होता तर मग तिचा खुनी कोण असू शकेल? विनय, स्वप्नील किंवा रुचिरा या तिघांपैकी कुणी किंवा या तिघांपैकी कुणीही नाही, चौथाच कोणीतरी जो अजूनपर्यंत आपल्याला भेटला नाही आहे, आपल्या समोर आला नाही आहे. पण सर मला वाटतं की आत्ता तरी आपण कुणाच्याच बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवायला नको, कारण कदाचित रुचिरा खोटंही बोलू शकते जेणेकरून आपल्या तपासाची दिशा बदलेल. यु आर राईट, आपण कुणाच्याही भरोशावर राहता कामा नये. सर आपण जप्त केलेला मोबाईल्समधला डेटा मी एका फाईलमध्ये असेंबल केला आहे, तो आपण एका मोठ्या स्क्रीनवर बघूया. मागच्या फोटोवर जा जरा, झूम कर.
सर हा कोण आहे? किलर? पण हात तर पुरुषाचा दिसतोय, म्हणजे रुचिरा नक्कीच किलर नाहीये. पण मोटिव काय असणार? कारण या फोटोमध्ये तिला ओढलं गेलंय आणि तिची डेड बॉडी फार्म हाऊसच्या मागे सापडली. सर माझ्या मते विनयच किलर असेल, कारण त्याच्या इतकी बंगल्याची माहिती दुसरी कोणालाच नाहीये. स्वप्नील पण विनयचा मित्र आहे, त्यालाही माहिती असणार. पण सर मला असं वाटतं की आपण हे शोधलं पाहिजे की तिला बोलावलं गेलं होतं की ती स्वतःहून गेली होती तिथे. सर आणि अजून एक गोष्ट, विनयनं याच्या आधी सुद्धा अमृतावरती जबरदस्ती करायचा प्रयत्न केला होता आणि आता ह्या पार्टीच्या निमित्तानं त्यानं पुन्हा एकदा चान्स घ्यायचा प्रयत्न केला असणार. हां, आणि विनयच्या ह्या चान्स घेण्याला अमृतानं रिस्पॉन्स दिला नसणार आणि म्हणूनच विनयनं अमृताला पाण्यात बुडून मारलं असणार. विनयचं इंटेन्शन तिचा गैरफायदा घेणं हे असतं तर त्यांनी तिला असं उघड्यावर बोलवलं नसतं, खोलीत बोलवलं असतं. हे नक्की एखाद्या अनोळखी व्यक्तीचं काम आहे. तू रुचिराचा मोबाईल डाटा बघ. मागे मागे एक फोटो मागे. पुढे जा सर, परत मागे. या फोटोत ती विनय सोबत नाचते. पुढे जा अजून एकदा पुढे. आणि या फोटोत ती स्वप्नील सोबत आहे. सर जरा पार्टीतले व्हिडिओ क्लिप्स काही आहेत का त्या रन करा बरं. सर हा व्हिडिओ परत प्ले कर जरा. पॉज कर, पॉज कर, थोडं मागे जा, पॉज कर, झूम कर. आता नीट बघा हा दोघं. इथं विनयनी जॅकेट घातलं नाही आहे आणि स्वप्नीलनी जॅकेट घातलं आहे आणि स्वप्नीलच्या जॅकेटवर एक एखाद्या स्पोर्ट्स इव्हेंटचा लोगो आहे बघा. याचा अर्थ स्वप्नील स्पोर्ट्समन आहे, कुठला तरी खेळ खेळत होतो. तर मग स्वप्नील असू शकेल खुनी? आत्ता नाही कन्फर्म सांगता येणार तसं, पण स्वप्नीलचं हे जॅकेट मात्र कन्फर्म क्लू आहे. सर पण अशी एक शक्यता आहे ना सर की या पार्टीमध्ये असे मास्क आणि असे जॅकेट बऱ्याच पोरांनी घातले असतील. हां, त्याच्यामुळे हा एक्झॅक्टली तोच आहे असं आपण पिनपॉइंट नाही करू शकत ना. सर रिपोर्ट आले. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह आहेत सर. पार्टीमधल्या अनेकांनी हे ड्रग घेतलं होतं आणि हे घेतल्यानंतर माणूस अग्रेसिव्ह होतो, खूप व्हायलंट होऊन जातो, एखाद्या प्राण्यासारखा वागू लागतो आणि त्याला वेगवेगळे भासही होतात. सर मला नाही वाटत हे शक्य आहे, कारण सर जर तसं असतं आणि इतक्या लोकांनी ड्रग्ज घेतले असते तर आपल्याला बंगल्यात डेफिनेटली काहीतरी सापडलं असतं. अमृताच्या बॉडीचा काय रिपोर्ट? सर लंग्समध्ये पाणी गेल्यामुळे मृत्यू झालेला आहे. मानेवर काही खुणाही आहेत, खूप वेळ पाण्यामध्ये तोंड दाबून धरलं आहे हे कन्फर्म आहे. म्हणजे तिसरी शक्यताच खरी ठरली, तिने आत्महत्या केली नाही किंवा तिचा अपघातही झाला नव्हता. इट्स अ क्लिअर केस ऑफ मर्डर. आणि ज्या अर्थी सर खूप वेळ तिचं डोकं पाण्यात दाबून ठेवण्यात आलं त्यावरून ज्याने कुणी हे केलंय तो नक्की स्ट्रॉंग असणार. तो कितीही स्ट्रॉंग असला तरी थोडी बहुत झटापट झालीच असणार ना. आणि झटापट झाली असेल तर त्याच्या खुणा त्या खुन्याच्या हातावर नक्की असणार, माइंड इट. आणि हे सगळं सर डेफिनेटली ड्रग्सच्या नशेत झालं असणार आणि म्हणूनच मी म्हणतोय सर आपल्याला बंगल्यात काहीतरी सापडायला पाहिजे होतं. सर आपल्या हातून कुठला तरी क्लू निसटतोय.